नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. देवेंद्र फडणवीस पुढील वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यानंतर मुख्यमंत्री पदावरती राहणार नाही, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. पुणे बेंगळुरू महामार्गावरती अपघात, दोघांचा दुर्दैवी मृत्यू. समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या, शिवसेना आमदारांची मागणी. वर्धा पोलिसांची मोठी कारवाई, 5,99,000 देशी दारू केली जप्त. आणि जळगावात 2 माथे फिरूंचा घर पेटून देण्याचा प्रयत्न, सीसीटीव्ही मध्ये प्रकार कैद. आता पाहूया सविस्तर वृत्त. सत्तेत असेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिजे ते नाटकं करून घ्यावी. पुढील वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यानंतर ते मुख्यमंत्री पदावरती राहणार नाही, याची शाश्वती मी देतो, असे वक्तव्य भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. पाहूयात या संदर्भातली बातमी. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मिरज दंगल प्रकरणी संभाजी भिडे यांना आरोपमुक्त केल्याच्या मुद्द्यावरून फडणवीसांवर निशाणा साधला. भिडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत, त्यांना दोषमुक्त करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना नाही. पुढच्या वेळी ते 100% मुख्यमंत्री नसतील, असे आंबेडकर म्हणाले. तसेच पुढच्या वर्षी आमची सत्ता येणार आहे तेव्हा भिडेंना आत घालू, असेही त्यांनी सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरती कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथे उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीने पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये उमरदीतील 2 युवकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. महामार्गावरून जात असताना पाचवड फाटा येथे पुढे निघालेल्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला त्यांच्या दुचाकीची धडक बसली. हा अपघात रात्री झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे दोघेही आचारी काम करत असल्याचं समजत आहे. अमर तुकाराम शेळके आणि गणेश दिलीप आटोळे हे दोघे जण दुचाकीवरून कराडकडून कोल्हापूरकडे निघाले होते. या अपघाताची नोंद कराड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी, कराड. मुंबई ते नागपूर दरम्यानच्या प्रस्तावित समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या, अशी मागणी शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. समृद्धी महामार्गाला विरोध दर्शवणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांच्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलंय. शिवसेना आमदारांच्या एका शिष्टमंडळाने पत्र लिहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे. 10 जिल्हे, 30 तालुके आणि 356 गावातून हा महामार्ग जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. आता मुंबईहून नागपूरला पोहोचायला सरासरी 16 तास लागतात. या महामार्गामुळे तो कालावधी निम्म्यावर येणं अपेक्षित मानलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. वर्धा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रात्री 2 वाहनातून 5,99,200 किमतीची देशी दारू याच्यासह मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. मात्र अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पोलिसांच्या हातावरती तुरी देऊन पसार झाले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे. 13 नोव्हेंबरला रात्री 2 सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर चोरट्या मार्गाने अवैधरित्या वाहनात दारूची वाहतूक होत असल्याची माहिती समुद्रपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना मिळाली. जिल्हा दारूबंदी पथकाने या मार्गावर सापळा रचून त्या वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न केला. चालकाने पोलिसांना पाहून आपले वाहन पळवण्याचा प्रयत्न केला असता वाहन अनियंत्रित होऊन शेजारी असलेल्या नाल्यात गेले. वाहन चालक आपले वाहन तेथेच सोडून अंधाराचा फायदा घेत पसार झाला. यावेळी पोलिसांनी वाहनाची पाहणी करत या वाहनात देशी दारूच्या 2,80,000 किमतीच्या 90 मिलीलिटरच्या 40 खरड्यात 4,000 शिश्या आणि 19,200 किमतीच्या 180 मिलीलिटरच्या 4 खरड्यात 192 शिश्या इतक्या मोठ्या प्रमाणात दारू आढळून आली. पोलिसांनी 2,99,200 देशी दारू आणि 3,00,000 किमतीचे वाहन असा एकूण 5,99,200 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी वाहन सोडून पसार झालेल्या अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. 2 माथे फेरून एका महिलेच्या दुचाकीसह दुमजली इमारतीवरती पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. ही घटना जळगावातील द्रौपदी नगर येथे घडली आहे.
सुदैवाने धुरामुळे घरातील लोकांना वेळीच जाग आल्याने सर्वांचे प्राण वाचले आहेत। ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। द्रौपदी नगरातील सुनंदा जालम चौधरी हे आपल्या कुटुंबासह झोपले असताना मध्यरात्री 12:15 ते 1 दरम्यान विना क्रमांकाच्या दुचाकीवरून दोन माथेफिरू त्यांच्या घराबाहेर आले। त्यांनी सुरुवातीला घराबाहेर उभ्या असलेल्या दुचाकीवर पेट्रोल टाकले, त्यानंतर दुचाकी आणि घराला आग लावून दोघे माथेफिरू पळून गेले। दरम्यान चौधरी यांच्या दुमजली घराबाहेरील दुचाकी, किराणा दुकान आणि वरच्या मजल्यावरील गॅलरीमध्ये ठेवलेले सोफा सेट या साहित्याने पेट घेतला होता। आग वाढल्यामुळे घरातही प्रचंड प्रमाणात धूर झाला होता। शेजारील व्यक्तींनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे घरातील 5 जणांचा जीव वाचला असल्याचे नागरिकांनी सांगितले। दिवशी रात्री 10 आम्ही झोपलो। झोपल्यानंतर रात्री 12:15 सुमारास आम्हाला सीसीटीव्ही फुटेज मध्ये जाळल्याचं असं समोर आल्यामुळे आम्ही जागे झालो आणि एक कोणी अज्ञान व्यक्ती गाडीवर पेट्रोल टाकत सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलेले आहे ते दिसल्यामुळे आम्हाला सगळी माहिती कळली। तर त्यांनी जेणेकरून त्या लोकांनी आम्हाला आजूबाजूच्या लोकांनी आम्हाला वाचवलं आणि आज आम्ही सुखरूप आहे। घरात आम्ही सगळे जवळजवळ 6 लोक आहे। 1 14 दिवसाचं बाळ आहे, 1 4 वर्षाचा मुलगा आहे, आजी, असे सगळे 5-6 जण आम्ही लोक आहे। आणि त्याच्या आधीही अशी घटना झाली की माझ्या मुलाबरोबर काही गुंडांनी त्याच्यावर अटॅक केला आणि त्याला मारझोड पण करण्याचा प्रयत्न केला। त्याने काही व्यक्तीकडून त्याने 4 लाख रुपये घेतले होते। 4 18 लाख रुपये दिल्यानंतरही त्या लोकांनी त्याचा पाठलाग सोडला नाही आणि त्यामुळे माझा मुलगा घर सोडून निघून गेलाय। तर आणि ते घर सोडून निघून गेल्यानंतरही त्यांनी वारंवार आम्हाला धमकवण्याचा प्रयत्न केला। धमकवण्याचा प्रयत्न करून आम्ही त्यांना सांगून पण त्यांनी नाही ऐकलं। तर त्यांनी परवाच्या दिवशी म्हणजे रविवारी आमच्या घरावर आणि माझ्या गाडीवर पेट्रोल टाकून आम्हाला जिवंत मारण्याचा प्रयत्न केला। अनिल रमेश चौधरी आणि भावना जैन नावाची बाई आहे, त्या बाईने आम्हाला गुंडगिरीच्या वृत्तीने धमकवण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या मुलाला की तू तुझ्यावर विनयभंगाची केस दाखल करू असं करून माझा मुलगा घाबरून घर सोडून निघून गेलाय। आणि अनिल चौधरीने वारंवार 4 लाख दिल्यानंतर वारंवार 18 लाख घेतले। बाईट सुनंदा चौधरी, घरमालक महिला। जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक वाघमारे यांनी पंचनामा केला असून या आगीत दुचाकीसह इतर साहित्य असे सुमारे 25,000 रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली। सुनंदा चौधरी यांच्या फिर्यादीवरून 2 अज्ञात माथेफिरूंविरुद्ध अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुनंदा यांचा मुलगा पौरस चौधरी याने सट्टा आणि जुगाराच्या नादी लागून त्यांचा साडू अनिल रमेश चौधरी आणि भावना झुलेलाल लोढा यांच्याकडून सुमारे 20 लाख रुपये उसनवार घेतले होते। यातील काही पैसे दोघांनी परत केले आहेत, तरी देखील पौरसकडून पैसे उकळण्यासाठी ते वारंवार त्रास देत असतात। गेल्या महिन्यातच त्यांनी पौरसला बेदम मारहाणही केली होती, तेव्हापासून तो घर सोडून गेला आहे। घर जाळण्याच्या मागे देखील अनिल आणि भावना यांचाच हात असल्याचा आरोप सुनंदा चौधरी यांनी पोलिसांकडे व्यक्त केला आहे। त्रास देणे, मारहाण करण्यासंदर्भात या दोघांविरुद्ध पूर्वी देखील अदाखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे सुनंदा चौधरी यांनी सांगितले आहे। द्रौपदी नगर जळगाव फिर्यादी सुनंदा जालम चौधरी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध 435 34 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। सदर स्कूटी जाळण्याच्या प्रकारामागे आर्थिक घेवाणवरून सदरचा झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे। तरी त्याबाबत आम्ही जवळपासचे फुटेज चेक करून आरोपींना निष्पन्न करण्याचा प्रयत्न करत आहोत। त्याबाबत पोलिसांना गुन्हा दाखल झालाय, पोलीस तपास सुरू आहे। शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव। वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यात तीव्र दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या समस्या तात्काळ मार्गी लावण्याच्या मागणीकरिता आज भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। याबाबतची माहिती आमदार अमर काळे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे। आतापासूनच संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळाची दाह जाणवू लागली आहे। जिल्ह्यात पाण्याच्या पातळीत कमालीची घट होत आहे, परिणामी रब्बीचं पीक धोक्यात आलं आहे। 2 वेचणीतच कापसाच्या पिकाची उलगवाढी झाली असल्याने मजुरांच्या हाताशी काम राहिलेलं नाहीये। या दुष्काळाची झळ सर्वांना पोहोचली असताना सरकारने मात्र तीव्र आणि मध्यम अशा 2 प्रकारात दुष्काळाची विभागणी करून दिली आहे। यामध्ये कोणताही निकष लावला नसल्याने सरकारने दुष्काळग्रस्तांच्या तोंडाला पाणी पुसल्याची टीका आमदार अमर काळे यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे।
यावेळी त्यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते शेतकरी शेतमजुरांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आज 19 तारखेला अधिवेशन चालू होत आहे, 30 तारखेला अधिवेशन संपत आहे आणि या 30 म्हणजे 19 ते 30 अधिवेशन आणि 11 दिवसाचा कालावधी, त्याच्यातले 3 ते 4 दिवस सुट्ट्या जे गेले, अवघे 8 ते 9 दिवस विधानसभेमध्ये चर्चा होईल. आज इतका मोठा दुष्काळाची पार्श्वभूमी आपल्या आता दुष्काळाची परिस्थिती आपल्या राज्यावर असताना फार चांगल्या पद्धतीने या सर्व विषयाची चर्चा सभागृहामध्ये होणं गरजेचं होतं, त्याच्यावर उपाययोजना होणं गरजेचं होतं. परंतु इतका भीषण संकट राज्यावर असताना केवळ 9 दिवसाचं अधिवेशन सरकारने ठेवलं आणि हे 9 दिवसाचं अधिवेशन हे नागपूरला न ठेवता मुंबईला ठेवलं, म्हणजे तुमचे कापूसवाल्यांचे मोर्चे पाहिजे नाही, तुमचे सोयाबीनवाल्याचे मोर्चे पाहिजे नाही, तुमचे पेन्शनवाल्याचे मोर्चे पाहिजे नाही, मोर्चाचा केवळ डोक्याला पाहिजे नाही. त्याच्यामुळं सरकार आपल्या जबाबदारीपासून पळालं आहे हा सुद्धा माझा त्यानिमित्तानं आरोप आहे. वास्तविक पाहता हे अधिवेशन इथंच हवं होतं, कालावधी सुद्धा जास्त पाहिजे होता होत आहे, हे सुद्धा मला त्यानिमित्तानं सांगावंच वाटतं. परंतु आता ठीक आहे, आता नागपूरच्या जे तुम्ही मुंबईला अधिवेशन घेतलं, परंतु या अधिवेशनाच्या माध्यमातून सरकारने या तीव्र दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये सापडलेल्या सर्व शेतकऱ्यांना आणि राज्यातल्या नागरिकांना हे अतिशय मोठ्या मनानं अतिशय जास्तीत जास्त मदत ही सरकारनं द्यावी अशी एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो. आणि 14 तारखेच्या या मोर्चामध्ये मतदारसंघाच्या सर्व जनतेला आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येनं आपण या मोर्चामध्ये सहभागी व्हा, कारण की वर्धा जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थितीच्या निमित्तानं निघालेला हा पहिला मोर्चा, अजूनपर्यंत वर्धा जिल्ह्यामध्ये कोणत्याच तालुक्यामध्ये अजूनपर्यंत दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगानं एकही मोर्चा कुठल्याच पक्षाच्या माध्यमातून निघाला नाही. तो पहिला मोर्चा आज उद्या हा आर्वीला आयोजित केलेला आहे, याच्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. एक मिनट, जानते हैं मेरा बाप कौन है? भाई साहब कौन नहीं जानता. 1892 में वो पहले भारतवासी थे जो ब्रिटिश पार्लियामेंट में इलेक्ट हुए थे. उनकी किताब पावर्टी इन अनब्रिटिश रूल इन इंडिया ने ही अंग्रेजों की लूट के बारे में हम हिंदुस्तानियों की आंखें खोल दी थी. आप पारसी लोग जो हैं हमारे देश की शान हैं. मैं आपको पारसी दिख रहा हूँ. आप पारसी नहीं है? आप पारसी नहीं है, है? आप दादा भाई नौरू जी के बेटे, मतलब ये रोड आपके बाप की नहीं है? मैंने कब कहा ये रोड मेरे बाप की है? फिर बिना सीट बेल्ट पाए फोन ते गल कर दे, शर्म नहीं आंदी तुहानू? हेलो, पैसे पार देना पाजी. फर्ज करो ए रोड मेरे बाप दी होंदी, फिर ते मैं उन्नू भी फड़ लैंदा. आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप के नहीं है. शाबाश, सड़क सुरक्षा जीवन रक्षा. विश्रांतीनंतर बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढील वृत्त. पुणे सोलापूर मार्गावरील शेवाळेवाडी गावाच्या हद्दीमध्ये हवेली तालुक्यातील महसूल पथकाने धाट टाकत अवैधपणे वाळू वाहतूक करणाऱ्यांवरती कारवाई केली आहे. सोमवारी सकाळी 6 दरम्यान वाहनावरती धाट टाकत ही कारवाई करण्यात आली आहे. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर झालेल्या कारवाईमुळे शास्तीची रक्कम मिळून सुमारे 70 लाख रुपये महसूल दंड शासनाला जमा होणार आहे. दिवाळीची शासकीय सुट्टी व 7/12 संगणकीकरणाच्या कामात तलाठी मंडलाधिकारी व्यस्त असल्याने मोठ्या प्रमाणात पुणे सोलापूर महामार्गावरून अवैधपणे वाळूची वाहतूक सुरू आहे. रुळी कांचनचे मंडलाधिकारी दीपक चव्हाण, वाघोलीचे मंडलाधिकारी चंद्रशेखर दगडे यांच्या महसूल पथकाने शेवाळवाडी येथे ही कारवाई केली आहे. या प्रत्येकी वाहनांमध्ये अंदाजे 4 ते 5 ब्रास वाळू आढळून आली आहे. त्याबाबत रितसर पंचनामा झाला असून पुणे जिल्ह्यात कुठेही वाळूचे लिलाव झालेले नाहीत. त्याचप्रमाणे इतरही जिल्ह्यातून चोरट्या मार्गाने वाळू पुणे शहराकडे मोठ्या प्रमाणात येत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. आमच्याकडचे वाघोली मंडळ, त्याच्यानंतर रुळी कांचन आणि सगळे तलाठी, हे सगळ्यांनी मिळून आपण एकत्र सकाळी 6 एक पुणे सोलापूर हायवेवरती एक रेड केली होती. त्यामध्ये रेतीचा अनधिकृत वाहतूक करणारे 19 ट्रक आपण पकडलेले आहेत. साधारणतः 55 ते 60 लाख रुपयांच्यामध्ये वसुली अपेक्षित आहे.
आणि याच्यामध्ये जे काही वारंवार आढळणारे आपल्याला ट्रक आहेत त्याच्यावरती आपण हडपसर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करूया. त्याच्यामध्ये मंडळाधिकारी आमचे वाघोलीचे आहेत, त्याच्यानंतर वडिकांच्यांचे आहेत आणि खेळूचे आहेत. त्यांच्या अडीच तासामध्ये सर्व तलाठी आणि मी स्वतः वडिलाधिकारी आणि त्याच्यामध्ये उपस्थित होतो. शालिनी प्लस साठी आशिष तिवारी, पुणे. पुणे लोणार या धावत्या बसमध्ये एका महिलेची प्रसूती झाल्याची घटना समोर आली आहे. या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिलाय. बस चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानाने वेळेवरती पुढील उपचार मिळाल्याने आई आणि मुलगी दोघेही सुखरूप आहेत. उपचारासाठी पाथर्डी येथे गेलेल्या गर्भवती महिलेला तेथील डॉक्टरने डिलिव्हरीसाठी 23 तारीख सांगून सीझर करण्याची वेळ येईल असं सांगितलं होतं. पैशाअभावी गर्भवती महिला आणि तिची आई पैशासाठी तडजोड करण्यासाठी घराकडे परत निघण्यासाठी त्यांनी पुणे लोणार बसने प्रवास सुरू केला. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा ते किनगाव राजा दरम्यान त्या महिलेला तीव्र वेदना झाल्या. तेव्हा बसमधील बाकीच्या प्रवाशांनी बसचे वाहक जोशी यांना महिलेला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितल्यावर त्यांनी बसला कुठेही थांबू न देता जवळच्या रुग्णालयात बस नेण्याचं ठरवलं. दरम्यान महिलेची प्रसूती धावत्या बसमध्येच झाली. बसमधील महिला प्रवासी यांनी बाळाला आईपासून अलग केले. तब्बल 2 तास तिची मुकली हातात होती. यावेळी बस चालकने बस कोणत्याही थांब्यावर न थांबवता सरळ किणगाव राजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणली आणि आई आणि बाळाला पुढील उपचारासाठी दवाखान्यात भरती केले. तेथील डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता दोघांची प्रकृती चांगली आणि ठणठणीत असल्याचा निवाळा दिला. या घटनेमुळे बसमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. चालक आणि वाहक यांच्या मदतीमुळे वेळेवर उपचार मिळाले असं डॉक्टर, प्रवासी आणि महिलेच्या आईनं सांगितलं. मी राहुल अनखडे, जे आता पेशंट आलेलं आहे ते बीडून आलेलं आहे. मी त्यांच्यासोबत बीडपासून आलेलो आहे. फर्स्ट आम्ही आंबड बीडमध्ये गाडीमध्ये आलो, त्यानंतर आम्ही लोणार बसमध्ये आलो. त्यानंतर जे सिंदखेड राजा आणि किनगाव राजाच्या मदत त्यांना थोडा त्रास होत होता. नंतर सगळं कंडक्टर आणि ड्रायव्हरने त्यांना कॉर्पोरेशन केलं आणि सगळी मदत केली. नंतर इथून किनगाव राजा 2 किलोमीटर अगोदर त्यांना बाळ झालं, तेव्हा त्यांनी वेगळं केलं आणि लगेच किनगाव राजाच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं आणि तिथलं जे दवाखाने सोय चांगली असून तिथला दोन्ही बाळ आणि ती लेडीज पूर्ण सुरक्षित आहे. त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव राजा येथे एक बसमध्ये डिलिव्हरी झालेली आहे आणि ती सिंदखेड राजा ते किनगाव राजा यांच्या दरम्यान बसमध्ये डिलिव्हरी झालेली आहे आणि ड्रायव्हर आणि कंडक्टर यांनी म्हणजे प्रसंगावधान राखून ताबडतोब आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव राजा किंवा सरकारी दवाखान्यात ताबडतोब घेऊन आले आणि ती बसमध्ये डिलिव्हरीमध्ये बाळाला थोडंसं अलग केलं आणि त्यानंतर आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि बाकी पुढील औषध उपचार वगैरे चालू आहे आणि बाळ आणि बाळांतींची तब्येत एकदम चांगली आहे. धन्यवाद. पुणे लोणार ही ड्युटी घेऊन येत असताना जालन्यावरून आमच्या गाडीत मुन्नाबाई 2 लेडीज बसल्या. त्यातली एक मुन्नाबाई नावाची जी बाई होती तिला थोडा त्रास होऊ लागला. त्रास होत होता म्हणून आम्ही सिंदखेड राजाहून गाडी ताबडतोब काढली. तर सिंदखेड राजा आणि किनगाव राजाच्या मध्ये त्या बाईची डिलिव्हरी झाली. सुरक्षिततेच्या कारणामुळं आम्ही किनगाव राजाच्या सरकारी दवाखान्यात त्या बाईला ॲडमिट केलेलं आहे. बाळ आणि बाळांतींची तब्येत एकदम चांगली आहे. डॉक्टरांनी सर्वतोपरी सहकार्य ताबडतोब केल्यामुळे डिलिव्हरी अगदी सुखरूप झालेली आहे. आनंदाचं वातावरण आहे का बसमध्ये? आनंदाचं वातावरण दिसला का बसमध्ये? आनंदाचं वातावरण सहकार्य केल्यामुळे डिलिव्हरी एकदम सुखरूप झालेली आहे आणि बाळ आणि बाळांतींची तब्येत एकदम चांगली आहे. चालक आणि वाहकाच्या कामगिरीवर काही प्रवाशी इतके खुश होते की त्यांना त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह देखील आवरता आला नाही. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, बुलढाणा. देश डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहत असताना बीडमधील आंबेजोगाईतील एक 21 वर्षीय तरुण मजल दरमजल करत पोटाच्या खळगीसाठी पत्नी आणि आपल्या चिमुकल्या मुलीसह जीवघेण्या कसरती करताना दिसत आहे. त्या संदर्भातली ही बातमी. या कसरतींमध्ये काचेच्या बाटलीवर नृत्य, लोखंडी पार गळ्यावर लावून वाकवणे, लोखंडी रिंग, तारेवर चालणे अशा विविध कसरती करून ग्रामस्थांकडून मिळेल त्या 2-5 रुपयांवर पोटाची खळगी भरत असल्याचे
पाहायला मिळत आहे. कसरतीतून संसाराचा गाढा चालत असला तरी मुलगा चौथीच्या वर्गात शिक्षण घेतो तर 6 वर्षांची चिमुकली मुलगी शिक्षणापासून वंचित राहिली आहे. या गोष्टीची खंत चिमुकलीच्या मातापित्यांना असली तरी शासनाने शिक्षणापासून कोसो दूर गेलेल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले तरच खऱ्या अर्थाने देशाची वाटचाल डिजिटल इंडियाकडे चालू आहे असे म्हणता येईल. महेंद्र सुभानावा, मी घोडेगावचं आहे, नगर जिल्हा नेवासा तालुका घोडेगावचा आहे. आमच्या घोडेगावमध्ये दुष्काळ भरपूर पडलेला आहे, त्याच्यामुळे आई वडील आमची फॅमिलीसोबत घेऊन गावागावी भटकीत आणि खेळ करीत असताना जे 10-5 रुपये भेटतात आम्हाला त्याच्यावर आमचा संसार चालितो म्हणून आम्ही गावागावी भटकीत होतो. मुले शाळे शिकले नाही, शेतकरी नाही, काय नाही, शाळा शिकलेला नाही. ती मुलगा शिकते का शाळेत? शाळेत शिकत नाही. किती मुलगा? मुलगा चौथीला मुलगा. आणि मुलगी? मुलगी शिकलेली आहे. शिकलेली नाही का? तिला काय शिकवलं नाही तुम्ही? खेळ शिकलेले. खेळ तिला शाळा शिकवायची नाही का? मग ती मुलांची शिक्षणासाठी मुलगी मुलीला शिकवलेली आहे. जे असे आमचं की शिक्षणासाठी आमच्याकडे पैसे नाही म्हणून आम्ही गोरगरीब आहे म्हणून मुलींना नाही का आम्ही जम्बो सर्कसमध्ये पाठवून मुलगी शिकवलेली आहे मुलांची शिक्षणासाठी. शिक्षण चालू आहे. शालिनी प्लस साठी नंदकुमार पांचाळ, अंबाजोगाई. अभिनेत्री सोनाली बेंद्रे गेल्या बऱ्याच दिवसांपासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. ती सध्या न्यूयॉर्कमध्ये असून ती कॅन्सरवरती उपचार घेत आहे. सोनाली आपल्या चाहत्यांसोबत नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असते. आता तिने आपल्या पतीबद्दल एक मन हेलावून टाकणारी पोस्ट केली आहे. त्या संदर्भातली बातमी. सोनालीने या पोस्ट मध्ये असं लिहिलंय की मी हे लिहिण्यास सुरुवात केली तेव्हाच मला ठाऊक होतं की माझ्या मनातील भावना या शब्दांवाटे व्यक्त करण्यास मी असमर्थ आहे. पतीविषयी लिहिण्यास शब्दही अपुरे पडतील असं म्हणत तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला आहे. एक मित्र पती म्हणून गोल्डी कशा प्रकारे आपल्या कुटुंबासाठी एका भक्कम आधाराची भूमिका बजावत आहे हे तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. सोनालीच्या आजारपणामुळे 2 देशांमध्ये वारंवार ये जा करणं, कुटुंबाकडे लक्ष देणं या साऱ्यांमध्ये गोल्डीचं योगदान पाहता आत्तापर्यंत समोर आलेल्या सुखदुःखाच्या प्रत्येक प्रसंगात आपली साथ दिल्याबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे. कठीण प्रसंगात आपल्यासोबत आधार म्हणून उभं राहणाऱ्या गोल्डीच्या आनंदाचीच कामना तिने या पोस्टमधून करत त्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी वाढल्याने सोन्याचे दर वाढले आहेत. सोमवारी सोन्याचा भाव 80 रुपयांनी वाढला आहे. सोनं आज 32,150 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढं झालं आहे. तर दुसरीकडे चांदीची मागणी वाढल्याने चांदीचा भाव देखील वाढला आहे. पाहूया त्या संदर्भातली बातमी. आंतरराष्ट्रीय बाजारात लंडनमध्ये सोनं आज $2 घसरलं. सोनं 1,207.60 प्रति अंश झालं आहे. अमेरिकेत सोनं $1.10 घसरून $1,207.50 प्रति अंश झालं आहे. या दरम्यान चांदी $0.07 घसरले असून $14.17 प्रति अंश झाली आहे. अभ्यासकांच्या मते जगात प्रमुख मुद्रा असलेला डॉलर मजबूत झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यावर दबाव वाढला आहे. त्यामुळे भारतात मात्र सोनं महागलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. अंतर्गत वाद उफाळल्याने अनिल गोटे हे आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. धुळे जिल्ह्यामध्ये सर्व पक्षातील गुन्हेगारांना प्रवेश देऊन भाजपचे गुन्हेगारीकरण सुरू झाले आहे म्हणून राजीनामा देत असल्याचं अनिल गोटे यांनी म्हटलंय. भाजपा आता स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी, दीनदयाल उपाध्याय, उत्तमराव पाटील, गोपीनाथ मुंडे यांच्या विचाराचा पक्ष राहिला नाही. पक्षाच्या या अंधपणामुळे दिनांक 19 नोव्हेंबर रोजी विधिमंडळ अधिवेशनाचा पहिल्या दिवशीच आमदारकीचा राजीनामा अध्यक्षांना सादर करणार असल्याचे गोटे यांनी सांगितले आहे. धुळ्यात भाजप अंतर्गत वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू असून संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांच्यामधील वाद विकोपाला गेला आहे. महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर स्थानिक पातळीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आमदार अनिल गोटे यांना डावलून मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवडणुकीची धुरा सोपवल्याने गोटे हे आक्रमक झाले होते. त्यांनी सभेत सांगितले की जळगाव पार्सल परत पाठवू असा टोला पण त्यांनी मारला होता. की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी राजकीय गुन्हेगारीकरणाच्या विरुद्ध संघर्ष यात्रा काढली होती आणि त्यातून आम्हाला 95 साली सत्ता मिळाली. आज तुम्ही म्हणजे गुन्हेगारांच पक्षामध्ये घेताय
आणि ज्यांच्या विरुद्ध आम्ही संघर्ष करत आलो इतके वर्ष त्यांना तुम्ही जर पक्षात घेत असाल आणि बरं घेतलं तर या समर्थ असं करतात की गुंडांना पक्षात आम्ही यासाठी घेतलं की मताधिक्य वाढावं हे आता अजूनच आमच्या अध्यक्षांनी केलेला कमांड सांगितली. मग अशा परिस्थितीमध्ये स्वर्गीय अटलजी दीनदयाळजी नानासाहेब उत्तमराव पाटील यांचा काय भाजप राहिला नाही. आता आपण तिथे काय सूट होणार नाही या गुंडांमध्ये काय आपण बसू शकत नाही त्यापेक्षा आपणच बाहेर पडावं ना. म्हणून मी सोमवार दिनांक 19 रोजी काय मी अध्यक्षांना राजीनामा पत्र सभागृहात सादर करणार आहे काय माझं मत मांडणार आहे आणि मग सभागृहात सादर करेन. शालिनी प्लस साठी नरेंद्र खैरनार धुळे. वन विभागाच्या चारचाकी गाडीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने बापलेकीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सांगलीतून समोर आली आहे. या अपघातामध्ये आई देखील गंभीररित्या जखमी झालेली आहे. अनिल धर्मदास गटकुळे आणि त्यांची मुलगी अवनी यांचा या घटनेमध्ये मृत्यू झालाय. वनक्षेत्रपाल सागर मगर हे गाडी चालवत होते त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत विटा पोलिसात विशाल अशोक बागल यांनी फिर्याद दिली आहे. हा अपघात सोमवारी सायंकाळी विटा सांगली रस्त्यावर मायाक्का नगर येथे घडला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सांगलीत सामाजिक वनीकरण विभागाची बैठक होती. त्यानंतर क्षेत्रपाल सागर मगर अधिकारी आणि काही महिला कर्मचारी हे या वाहनातून विट्याकडे येत होते. त्यावेळी विट्यातून बोरगाव येथील नातेवाईकांकडे अनिल गटकुळे हे दुचाकीवरून पत्नी हिमा मुलगी अवनी यांच्यासोबत निघाले होते. मायाक्का नगर येथे गटकुळे यांच्या दुचाकीला चारचाकी गाडीने जोराची धडक दिली आणि सुमारे 50 फूट फरफटत आणि गटकुळे यांना सुमारे 50 फूट फरफटत नेले. अनिल आणि त्यांची मुलगी अवनी यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी सांगलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान विटा पोलीस ठाण्यात मृतांचे संतप्त नातेवाईक आणि संबंधित लोक मोठ्या प्रमाणात जमा झाले. त्यांनी वनाधिकाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली. पोलीस त्यासाठी त्यांना नेत असताना नातेवाईकांनी मगर यांना चांगला चोप दिला. शालिनी प्लस साठी प्रशांत देशमुख सांगली. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्स वर. देवेंद्र फडणवीस पुढील वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यानंतर मुख्यमंत्री पदावरती राहणार नाही. प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. पुणे बेंगळुरू महामार्गावरती अपघात, दोघांचा दुर्दैवी मृत्यू. समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या, शिवसेना आमदारांची मागणी. वर्धा पोलिसांची मोठी कारवाई, 5,99,000 देशी दारू केली जप्त. आणि जळगावात 2 माथेफिरूंचा घर पेटून देण्याचा प्रयत्न, सीसीटीव्ही मध्ये प्रकार कैद. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.